नमस्कार ग्रंथालीतर्फे प्रकाशित होणाऱ्या लेखक रवींद्र शोभणे यांच्या आगामी पुस्तकातील ही कथा हा। ओली ते भिंत, की ही कथा थोडी एडिट करण्यात आलेली आहे आणि अभिवाचन आहे मी मेधा आलकरी ओली ते भिंत जीवनातल्या सगळ्या श्रद्धा दुभंगून गेल्या चिणून गेल्या तरी माणूस जगतच असतो कुठल्या प्रेरणेने कुठल्या चिवट धाग्याने घोरपडीने घट्टपणे आपल्या पायांच्या नखांनी दरड पकडून ठेवावी तशी असती ही जिगीशा की पेकाटात मालकानं कितीही लाथा हांडल्या तरी लाचार कुत्रा पुन्हा पुन्हा कोई कोई आवाज करीत मालकाच्या दोन्ही पायात घुसण घेतो तसं असतं हे निस्सत्व जगणं तळपायाशी अतूटपणे बांधलेली आपली सावली नाही ना आपल्याला आभेरता येत कुणाला कधीतरी तिचा विच्छेद करता आला आता नकोतच ही असली उत्तरं माणसं या असल्या निरर्थक उत्तरांच्या शोधासाठी संबंध आयुष्यपणाला लावतात चालता चालता भास्कर बुवांची पावलं थकली जणू जन्म पुनर्जन्माचा प्रवास केल्याचा शीण त्यांच्या चर्येवर उमटला होता मानेवरून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या गुडघे काहीसे दुखू लागले होते डोक्याचं ओपर्ण सोडून भास्कर बुवानं गळ्याखालचा चेहऱ्यावरचा घाम पुसून काढला मानेवरचा घाम पुसताना गळ्यातली तुळशीची माळही नीट पुसून काढली कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लावलेला चंदनाचा टिळा बुक्काही मिटून गेला असावा असं भास्कर बुवाला जाणवलं दुपार कलती झाली होती सावल्या लांबल्या होत्या बुवांच्या पायांना चिकटलेली त्यांची लांबोळी सावली त्यांच्या हलत्या देहाबरोबर हेलकावत होती कळसूत्रीसारखी नाचत होती नेहमीचा डोंगर उतरून बुवा रुळलेल्या पायवाटेने लागले डोळ्यांवर आडवा हात धरून त्यांनी गाव अद्याप किती दूर राहिलाय म्हणून अंदाज घेतला डोंगर उतरून रस्त्यानं लागल्यावर समोरच्या गावाचा अंदाज घेण्याची भास्कर ही तशी जुनीच सवय गेल्या पन्नास वर्षापासूनची तरी डोंगर उतरला की नजरेच्या टप्प्यात येतो तो गावातील विठ्ठल मंदिराचा मंदिरावरील पुरुषभर उंचीचा पितळी कळस कळसाच्या बाजूला रोवलेला फडफडणारा त्रिकोणी दुहेरी भगवा ध्वज नंतर काळ्या करड्या पाख्यांची दोन अडीचशे घरं आणि त्या घरांवर मायेसारखी सावली धरणारी झाड सगळं आयुष्यच असं या गावात गेलंय बालपण तारुण्य आणि आता आलेलं हे वृद्धत्व देवळाच्या सभामंडपातल्या भजन कीर्तनात टाळ वाजवता वाजवता हळूहळू कीर्तनकार म्हणून आपण या पंचक्रोशीत ओळखले जाऊ लागलो रसाळ वाणीचा कीर्तनकार म्हणून भक्तगण आवडीनं आपल्या कीर्तनाला येऊन बसू लागले दही काल्याचं किंवा हरिनाम सप्ताहाच्या समाप्तीचं कीर्तन सोडलं तर एरवीच्या कीर्तनासाठी आपला आवडता भंग असायचा देह ही पंढरी आत्मा हा विठ्ठल माणसाचं शरीर पंढरपूर आहे आणि त्यात वास करणारा आत्मा हा साक्षात विठ्ठल आहे किंवा आपलं मानवी शरीर म्हणजे जणू काही पिंजरा आणि त्या शरीरात वास करणारा आत्मा म्हणजे पोपट पिंजरा सोन्याचा असेल तरीही तो त्यातल्या पक्षाला नको असतो पिंजऱ्यातल्या पक्षाला हवस्त मुक्त निळभोर आकाश आत्मा नेहमीच परमात्म्याच्या भेटीसाठी आपलं अस्तित्व त्याच्या अस्तित्वात विलीन करून घेण्यासाठी तळमळत असतो अद्वैताच्या प्रवासाचे सारेच प्रवासी असतात सारे हळूहळू त्या अद्वैती भावावस्थेच्या आस्थेने भारावून आपल्या आत्म्याच्या उन्नयार्थ झटत असतात जन्म पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती मिळावी म्हणून धडपडत असतात आयुष्यभर याच भक्तिरंगाच्या झिंगेत हरवून गेलेलो असताना का हे एकदम थांबलं ते घटित कानावर आलं आणि आपला आत्माच जणू शेण गोळ्यासारखा होऊन पडलाय अशी जाणीव झाली आयुष्यभर विठ्ठलाच्या समोर टाळ कुटत बसलो पण शेवटी महापातकाच्या अजस्त्र पंखांची झडपच त्या विठ्ठल भक्तीला काळवंडून गेली गवसणी घालून विणा खुंटीवर अडकवून ठेवली कोपऱ्यातल्या अडगळीत मृदुंग टाकून दिला कधीतरी वाटलं तर फक्त दर्शनासाठी विठ्ठलाच्या देवळात जायचं बस एरवी कीर्तन बंद पूजा अर्चा बंद उपास तापास व्रतवैकल्य बंद पूर्वायुष्यातल्या त्या घटितानं या क्षणही आपला फणा हलवून पाहिला आठवांची तीव्र कळ जणू पुन्हा उरात उठते की काय म्हणून भास्कर बुवांना शंका आली नको होतं त्यांना ते सगळं झडझडून जड़ सगळं टाकायचं होतं तो फणाच पायानं टाचेनं चिणून टाकायचा होता त्या आठवणींच्या विषारी झळा त्यांच्या अस्तित्वालाच पोळून काढू पाहत होत्या निग्रहानं त्यांनी त्या आठवणी करकचून आवळून धरल्या चालता चालता आपण विठ्ठल मंदिरासमोर कधी आलो हेही भास्कर बुवांना कळलं नाही देवळातल्या अखंड घंटा नादानं ते भानावर आले हा अखंड घंटानाद कशासाठी कोण करतय हां आठवलं मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे म्हणजे आषाढाचा महिना हा आषाढी एकादशीला कीर्तन आणि महाप्रसाद हे सगळं आठवावं लागतं म्हणून त्यांना क्षणकाल वैषम्य वाटलं भास्कर मंदिराच्या सभामंडपात जाण्याची तशी इच्छा नव्हती म्हणून तेही पायरीवरच टेकले आतल्या घंटेचा आवाज अखंडपणे येतच होता सप्ताहाला सुरुवात कधी झाली सांगता कधी आहे महाप्रसादाच्या दिवशी कुणाचं कीर्तन आहे आपल्याला कसं काहीच ठाऊक नाही कुणाला आपण कधी काही विचारतच नाही ना कदाचित म्हणूनही कुणी काही सांगत नसावेत महाप्रसादाच्या दिवशी मात्र व्यंकोबा पुजारी आठवणीनं महाप्रसाद घेऊन येतो आपण देवळात आलो काय न आलो काय देवस्थानच्या पंचकमिटीला त्याचं फारसं सोयरसुतक तरी कुठलं उलट ब्राह्मण्याला काळीमा फासणारा हा चांडाळ या देवळाच्या परिसरात कुठे नको असंच तर त्यांना वाटत असावं सप्ताहाच्या समाप्तीला त्रिपुरी पौर्णिमेला दही काल्याच्या कीर्तनाला तालुक्याहून नारायण बुवा येतोच ना मग आपली कुणाला गरज भास्कर बुवांचं मन कटुत्वानं आत्मपीडेनं काळवंडून गेलं अखंडपणे उठणाऱ्या घंटानादाबरोबर मधून मधून मृदंगाचा आवाज येऊ लागला कुणीतरी हातोडीनं मृदुंग लावत असावा म्हणजे दहीकाल्याचं कीर्तन उद्याच आहे उद्याच्या कीर्तनासाठी आत्तापासून मृदंग लावून ठेवतायत उद्यापर्यंत तो उतरून गेला तर उद्याच्या कीर्तनात मृदुंगावर कोण आहे नारायण बुवाला साथीला मृदुंगावर कोण हवं असतं प्रत्येक कीर्तनकाराला मृदुंगाच्या साथीदाराची सवय झालेली असते मला नाही का उद्धवाची सवय झाली होती मृदुंगावर उद्धवच हवा असायचा मी कुठला अभंग कधी घेणार हे जणू त्याच्याही अंगवळणी पडलं होतं प्रत्येक अभंगाला त्याला अचूक ताल ऐकून कीर्तन करतानाही असंच पुरण चढायचं टाळ मृदुंगाच्या गजरात मग मी ही भक्तिभावात रंगून नाचू लागायचो जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल उद्धवा कुठं आहेस रे तू माझ्या काळजाला असा तुडवून निघून गेलास उद्धव का त्याची आठवण व्हावी या क्षणी कुठे का असे ना तो मरू दे त्याला त्याचं आपलं कुठलं नातं उरलंय आता नात्याचे मायेचे सगळे पाश तर केव्हाच तोडून टाकले आहेत आपण स्वतःच तो पापात्मा दुरात्मा असेल तर आपल्या पापांचं प्रायश्चित त्यालाच घ्यावं लागणार ना अंती जाणे एकल्याचे दुःखापेक्षा हतबुद्धतेची एकाकीपणाची भावना त्यांच्या मनात ठळक झाली पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा एकुलत्या एका पुत्रानं पित्याला त्याच्या म्हातारपणी असं दुःख द्यावं कुठल्या जन्मीचं माझं पाप असं माझ्यासमोर शिंग उगारून उभं राहिलंय भास्कर बुवा तुम्ही आणि असे पायरीवर का बसलात सरळ देवळात नाही यायचं व्यंकोबा पुजाऱ्याच्या आवाजानं भास्कर बुवा भानावर आले कुठून येत आहे भास्कर बुवा व्यंकोबाने विचारलं तालुक्याहून तू कुठे निघालास निर्माल्य नदीत शिरवायला निघालोय या बसा ना आत नको इथंच आपलं बरं वाटतंय बसताय बर, मी येतोच निर्माल्य शिरवून आ नको व्यंकोबा चल मीही निघतो घराकडे इथे बसून तरी काय थोडा थकवा जाणवला म्हणून जरा टेकलो होतो चल भास्कर बुवाही व्यंकोबा सोबत चालायला लागले दही काल्याचं कीर्तन उद्या आहे का रे व्यंकोबा परवा उद्याचा तर सातवा दिवस ना कोण येणार आहे कीर्तनासाठी नेहमी सारखा बुवाच ना कमिटीला तर आता बुवाच जवळचा देवळात मगाशी मृदंग कोण लावित होता नारायण बुवांचा भाचा गणेश तोच त्यांच्या कीर्तनात साथीला असतो ना त्यानं तालुक्याहून नवीन मृदुंग आणलाय पंचकमिटीवाल्यांनीच नवीन मृदुंग आणायला लावला त्याला जुन्या मृदुंगाची दोन्ही पुढं कामातून गेली होती गणेश मृदुंग छान वाजवतो तु बुवा तुम्ही ऐकलाय कधी परवा या ना कीर्तनाला नारायण बुवांनाही बरं वाटेल तुमच्याविषयी ते नेहमीच आदरानं बोलतात व्यंकोबाच्या बोलण्यावर भास्कर बुवा कडवटपणे हसले त्यांच्या हसण्यातून विषण्णपणाची भावना व्यक्त झाली जे काही बरं वाईट घडलं ते माझ्या घरापुरतं माझ्या माणसांपुरतं सर्वत्र बभ्रा झाला आणि त्यातून मीच निर्णय घेतला आता यानंतर जाहीर कीर्तन भजन बंद म्हणून कीर्तन संपलं की देवापाठोपाठ माझ्याही चरणांवर मस्तक ठेवायला भाविकांची रांग लागायची सार्वजनिक जीवनात मिळणारा हा आदर हे प्रेम कुणाला नको असतं कोण असं एकाएकी हे सगळं त्यागून दिवा भीतासारखं जगणं स्वीकारील विठ्ठल विठ्ठल चालता चालता भास्कर बुवा पुटपुटले भास्कर बुवा उद्धवाचा कुठे ठाव ठिकाणा लागलाय आपल्या दुखऱ्या जखमेवर कुणी पाय द्यावा अशा प्रकारे काहीशा विद्धपणे भास्कर बुवांनी व्यंकोबाकडे पाहिलं गेल्या पाच वर्षात उद्धवाविषयी भास्कर बुवांना कुणी शब्दानंही काही विचारलं नव्हतं हे न विचारणं भीतीपोटी नसेलही कदाचित भावनेपोटीही असेल म्हणूनच व्यंकोबाच्या त्या प्रश्नानं भास्कर बुवांना राग येण्यापेक्षा वाईट वाटण्यापेक्षा आश्चर्यच वाटलं कुठलं उत्तर द्यायचं या व्यंकोबाला त्याला तर सगळाच घटनाक्रम ठाऊक आहे सगळं जे घडलं ते त्याच्या साक्षीनेच ना उद्धवांनीही गाव सोडून निघून जाण्यापूर्वी त्याच्याजवळच निरोप ठेवला होता ना घाईघाईनं तो निरोप घेऊन तोच आला होता ना असं त्याच्याजवळून काय लपवून ठेवायचं पण खरं तरी काय सांगायचं उद्धवाविषयी काही कळलंच नाही तर मग सांगायचं तरी काय श्री विठ्ठल श्री विठ्ठल उत्तराऐवजी भास्कर बुवा हताशपणे पुटपुटले त्यांचं हताशपण व्यंकोबाला प्रकर्षानं जाणवलं आपण बुवांना उद्धवाविषयी उगीच विचारलं म्हणून व्यंकोबाला खटकलं बुवा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू कदाचित लहान तोंडी मोठा घास होईल पण अक्कालाही मी म्हणालो होतो एक दोनदा हम्म बोल काय ते निश्चंकपणे बोल तुम्ही पुन्हा भजन कीर्तनाला लागावं विठ्ठलाच्या सान्निध्यात काळ घालवल्यानं तुमच्या मनालाही शांती मिळेल शांती शांती अशी बाहेरून थापता येते आत्म्यावर हम्म व्यंकोबा देवाच्या गळ्यातील आदल्या दिवशीच्या हाराचं दुसऱ्या दिवशी निर्माल्यच होतं ना आणि निर्माल्य म्हणजे तरी काय रे कचराच ना कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आपण ते सुकलेले वाळलेले हार श्रद्धेपोटी टाकत नाही एवढंच पण वस्तुस्थिती कशी नाकारता येईल सत्य कसं टाळता येईल भास्कर बुवांच्या प्रश्नानं व्यंकोबा निरुत्तर झाला दुपार उलटून गेलेली होती भास्कर बुवा तुकारामाची समोर ठेवून त्यातील आपले आवडीचे अभंग वाचित होते तेच ते अभंग कीर्तनात निरूपणाच्या ओघात दृष्टांत म्हणून येणारे कीर्तनाचा उत्तर रंग अधिक गहिरा करणारे भास्कर बुवांच्या वाड्याचं दार ओलांडून व्यंकोबा आत आला त्याचं असं घाईघाईनं येणं जणू कुठल्या तरी अपशकुनानं अंगावर चाल करून यावं असंच बुवांना जाणवलं म्हणूनही ते त्याच्याकडे काहीशा साशंकपणे पाहू लागले भास्कर बुवांच्या कानाजवळ आपलं तोंड देत तो सांगू लागला बुवा एक अशुभ वार्ता आहे हा बोल सांग त्यांनी आपल्या मनाचा दगड केला तुमच्या उद्धवाचा मृत्यू झाला गिधाडानं जणू काळजाचाच लचका तोडावा तशी वेदनेची कळ त्यांच्या उरात उठली एवढा तरणा बांड मुलगा धष्टपुष्ट कसा मृत्यू झाला त्याचं वागणं बेताल होतं अविचारी म्हणण्या इतपत पण म्हणून त्याचं मृत्यूचं वय कुठे झालं होतं कसा मेला तो घातपातानं की आत्मनाशानं भास्कर बुवा क्षणमात्र सुन्न झाले काय बोलावं तेही कळत नव्हतं रडायचं अश्रुपात करायचा अकांत करायचा तर त्यानं या दिवसांमध्ये आपल्या वागण्यामुळं भास्कर बुवांना काय किंवा अक्काला काय केवळ मनस्तापच दिला होता आणि दुःख करायचं नाही म्हटलं तर तो त्यांचा पुत्र होता त्या वार्तेनं त्यांच्या भावना जणू बधीळ झाल्या होत्या सगळ्या संवेदनाच गोठून दगड झाल्या होत्या विठ्ठल विठ्ठल भास्कर दीर्घ निश्वास सोडला मग थंडपणे त्यांनी व्यंकोबाला विचारलं कसा झाला रे व्यंकोबा त्याचा मृत्यू तेवढं काही कळलं नाही त्याची बायको आता अशी देवळात आली ती सांगत होती उद्धवाची बायको देवळात आली कोण त्याची बायको जिच्यासोबत तो न सांगता अचानक निघून गेला ती म्हणजे लग्न केलं होतं त्यानं तिच्याशी ती मुसलमान तो ब्राह्मण धर्म बुडवला चांडाळानं आणि आता असा निघून गेला काय नाव तिचं नाही आठवत मी तर धड तिला पाहिलंही नाही सांगणारे सांगत होते ती तमाशाच्या फडावर बारी लावून नाचणारी आहे म्हणून त्यानं तिला नादी लावलं की तिनंच याला आपल्या नादी लावलं नेमकं काय झालं कुणालाच काही कळलं नव्हतं हा व्यंकोबाच त्याचा निरोप घेऊन आला होता त्यानं व्यंकोबास सोबत निरोप पाठवला होता मी अमक्या तमक्या बाईसोबत कायमचा निघून जातो आहे माझी वाट पाहू नका आशा ठेवू नका माझ्या वागण्यामुळे तुम्हाला मनस्ताप झाला तर मला क्षमा करा दुःखानं आणि संतापानं भास्कर बुवांच्या संवेदना गारठून गेल्या होत्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता चांडाळा कुठल्या अमंगल कुशीतून जन्मला अस रे ती का आली कशाला आली संतापानं थरथरत त्यांनी विचारलं बुवा मला वाटतं ती फक्त ही वार्ताच घेऊन इथे आली तुम्हाला हा निरोप द्यायला ती आली असणार पण तुमच्या पुढे येण्याचा तिला धीर झाला नसावा म्हणून तिनं हा निरोप मला दिलेला असावा तिला घेऊन येऊ इथे नको तिचा आमचा कुठलाही संबंध नाही आमचं कुठलंही नातं नाही रागानं फुतकारत भास्कर बुवा म्हणाले त्यावर व्यंकोबा काहीशा दपत्या आवाजात सांगू लागला बुवा ती गरोदर आहे तिचे दिवस भरत आलेले असावेत चांडाळीन कुलटा तिच्या पोटातलं पाप कुणाचंही असू शकत गावोगाव नाचणाऱ्या बाईची दानत आणखी कशी असणार तिच्या पोटातला गर्भ उद्धवाचा हे कशावरून रे बुवा उद्धवानं तिच्याशी लग्न केलं होतं कशावरून केवळ ती म्हणते म्हणून आणि ते त्याचं पोर असलं तरी काय झालं त्याचं आमचं कुठलंही नातं नव्हतं ना मग त्याच्या या पोराचं आणि आमचं तरी कुठलं नातं त्या गाव भवानीला सांग तुझ आणि आमचं कुठलंही नातं नाही म्हणाव भास्कर बुवांच्या चढत्या आवाजातलं बोलणं ऐकून अक्का बाहेर आले एक अक्का आलेली पाहून ते गप्प झाले व्यंकोबाही बोलायचा थांबला होता आपल्याला पाहून दोघेही असे एकाएक बोलायचे थांबलेले पाहून अक्काला नवल वाटलं तिचं मन साशंक झालं काळजीच्या स्वरात तिनं विचारलं व्यंकोबा काय झालं रे असं चिडायला काय झालं भास्कर बुवाला चार लोकांमध्ये अक्कासुद्धा बुवाला भास्कर बुवा म्हणूनच भास संबोधायची अक्का ही बुवाच्या दूरच्या नात्यातली आते बहीण नवऱ्यानं टाकलेली बुवाच्याच वयाची उद्धवाच्या जन्मानंतर चार वर्षात त्याची आई चार दिवसांच्या आजाराचं निमित्त होऊन वारली लहानक्या उद्धवाला सांभाळायला घरचं नात्यातलं कुणीतरी हवं हो। म्हणून भास्कर बुवानं अक्काला आणली तेव्हापासून अक्काही मग त्या घरचंच माणूस म्हणून वावरू लागली कुणी तिला परक समजलं नाही व्यंकोबा अक्काकडे पाहायचंही टाळत होता भास्कर बुवाही खाली मानगलून बसले होते दोघांपैकी कुणीच बोलत नाही असं पाहून अक्कानं पुन्हा काळजीयुक्त स्वरात विचारलं व्यंकोबा काय झालं अरे सांग ना भास्करा सांग ना काय झालं ते व्यंकोबा सांग तिला काय घडलं ते तू किंवा मी काही न सांगून तिला कळायचं राहणार नाही अक्का आपला उद्धव हे जग सोडून गेला थंडपणे व्यंकोबानं सांगितलं उद्धवाविषयीची ही वार्ता ऐकून अक्काच्या पायाखालची धरतीच सरकली दुःखाचा जबरदस्त सपकारा बसल्याची वेदना तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवली कसा मृत्यू झाला रे माझ्या उद्धवाचा विभल स्वरात तिने विचारलं ते नाही कळलं अद्याप अक्का फक्त एवढाच निरोप मिळाला भिंतीच्या आधाराने अक्का जमिनीवर बसली आणि दुःखानं पिळवटल्यागत रडू लागली पदर तोंडात कोंबून जणू कोंडमारा व्हावा तशी विठ्ठलाच्या देवळामागे शंकराची पिंड होती उघड्या मैदानावर व्यंकोबा आणि अक्का तिथं बसक्या दगडावर बसलेले आपलं वाढलेलं पोट सावरत नंदीच्या आधाराने बसलेली अस्मा थकलेली क्लांत वाटत होती आपल्या खांद्यावरची ओढणी घरंदाज बाईनं डोक्यावरून पदर घ्यावा तशी तिनं घेतली होती तिची नजर अपराधी जमिनीवर खेळलेली अक्का तिच्याकडे पाहत थंडपणे पसून होती दुःखानं जडावून जावी तशी कुणी कुणाशी बोलत नव्हतं जमिनीला घट्टपणे चिकटून बसलेल्या घोरपडीसारखी तिथली शांतता जाणवत होती निश्वास टाकत अक्कानं विचारलं बये आमचा उद्धव कसा मृत्यू पावला कुणी मारलं त्याला अल्ला कसम मी खरं सांगते अक्का तुम्ही माझ्या शब्दावर भरोसा ठेवा अगं ठेवू नका उद्धवची मौत घातपातानं झाली नाही पोटाच्या विकारानं तो हैराण झाला हरदमच्या दारू पिण्यामुळे त्याची तब्येत खालावतच गेली आणि एक दिवस रक्ताच्या उलट्याहून तो घडी भऱ्यात गेला डॉक्टरांची दवापानी सुद्धा काही कामात आली नाही अस्मा बोलायची थांबली हताशपणे अक्कानं अस्माकडे एक कटाक्ष टाकलं आता तिच्या डोळ्यात निष्पाप भाव एकवटला होता तुझ्याशी लग्न केल्यापासून त्याचं पिणं वाढलं होतं निकाल लावलाच नव्हता आम्ही तसेच राहत होतो आधीपासून तो, तो प्यायचा माझ्यासोबत राहायला लागल्यापासून त्याचं पिणं काहीस कमी झालं होतं पण त्याच्या पोटाचा त्रास सुरू झाला मग पोट दुखायला लागलं ला ला की तो जमिनीवर पालथा पडून तडफडायचा त्या दुखण्यानं त्याचा जीव निघायचा मग दुखण्यानं दर्द होऊ नये म्हणून तो पुन्हा प्यायला लागला पोटात दारू गेली की त्याला कमी दर्द व्हायचा त्यानंतर तो दारू पिऊन मेल्यासारखा पडून राहायचा असाच एक दिवस चिक्कार दारू पिऊन पडला असताना अचानक त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या आणि तडफडत तडफडत तासाभरत अल्लाला प्यारा झाला तो बोलताना आसमाचा स्वर जडावला होता कातर झाला होता शब्द थरथरत होते तिच्या घशात वारंवार आवंढा दाटून येत होता अस्मानं सांगितलेली हकीकत ऐकून अक्काचा बांध फुटला ती ढसाढसा रडू लागली अस्माच्या डोळ्यांनाही धारा लागल्या होत्या अक्काचं रडणं पाहून व्यंकोबालाही गहीवरून आलं अक्काची समजूत घालत तो म्हणाला अक्का आता रडून काय होणार तो देवाला प्रिय झाला तो कधी तुमचा नव्हताच असंच समजा तुमचा असता तर तो तुम्हाला सोडून निघून गेला नसता आपलं एकेकाचं प्रार्थन समजायचं आता बस कष्टानं अक्कानं उरातला उमाळा दाबून धरला निग्रहानं आता रडायचं नाही म्हणून पद्रानं ना तिनं तोंड पुसलं डोळे कोरडे केले अस्माच्या आश्रूधारा अखंडपणे वाहत होत्या तुला कितवा महिना सुरू आहे सुईनीच्या कोरड्या शब्दात तिनं विचारलं आजपासून नववा सुरू झालाय पालथ्या मुठीनं डोळे पुसत अस्मानं सांगितलं कशाला आलीस मग इथे तुला संदेशा द्यायला मी आले नसते तर तुम्हाला काही कळलंच नसतं ना शिवाय तुम्हाला संदेशा देणं माझा फर्ज होता आता इथून कुठे जाणार आहेस मालूम नाही आल्ला नेईल तिकडं आणि तुझ्या पोटातल्या मुलाचं काय तो जलम घेईलच ना रस्त्यावरच्या कुत्र्या माजरीची पिल्लं जलम घेतातच ना माझा पोरही माझ्यासोबत येईल मी जिथं जाईल तिथं आपली सावली आपल्यापासून तुटून कधी अलग होते का अशी भणंगासारखी भटकून खाणार काय आहेस कुठं राहणार आहेस अल्लाची एवढी मोठी दुनिया आहे त्याची मेहर नजर तर आलम दुनियेवरच असते तो कुणावर बेरहम होत नाही कुठली दळभद्री लक्षणं सुचली होती ग तुला तू तु आपल्या कामधंद्याला होतीस पोटा पाण्याचा धंदा सोडून हे असले थेर करायला निघालीस काय मिळालं आता एका धर्मनिष्ठ ब्राह्मणाच्या घरातच अनाचाराचा सुरुंग लावलास त्याचा धर्म त्याच्या पोराच्या हातानेच असा नदीत बुडविलास अक्का अल्लाच्या देवाच्या नजरेत सगळी माणसं सारखीच ना माझ्यासोबत तुमचा मुलगा राहायला लागला निका न लावता त्यामुळे तुमचा धर्म बुडाला असेल तर त्यात माझा काय कसूर चार साध्या सा माणसासारखी मी अल्लाला जिंदगी मागितली आणि अल्लानं मला त्या जिंदगीसोबत दिलं हे असं पहाडासारखं दुःख तुमचा उद्धव माझ्या जिंदगीत आला ना तेव्हा मला वाटलं अल्लानं आता आपली तकदीर सवरली भर जवानीत तमाशाच्या फळावर नाचणं काय असतं ही जिंदगी कशी असते हे तुमच्यासारख्या घरंदाज बायांना कसं कळणार गिधाडांच्या दुनियेत एखाद्या लांडोरीनं कितीही पाक राहायची कोशिश केली तरी दुनिया तिला कधी पाक निष्पाप समजत नाही मी तुमच्या पोराचा हात धरून त्या दुनियेतून बाहेर यायला धडपडले तुमच्या मुलानं तिथून बाहेर निघायला मला हात दिला पण आता तर हा असा मला अर्ध्या वाटेवर सोडून तो हरामजना निघून गेला कायमचा अल्लानं मला जेवढा दगा दिला नाही तेवढा दगा दिला या पाजीनं मी त्याला कधी माफ करणार नाही अल्ला त्याला कधी मुक्ती देणार नाही आणि बोलता बोलता तिला उमाळा दाटून आला उनबळून पडावी तशी ती त्या दगडी नंदीच्या पाठीवर डोकं टेकवून हम हमसून हमसून रडू लागली सगळं दुःख उलटून फेकावं तशी तिचं असं उन्मळून पडणं अक्काला आणि व्यंकोबालाही हेलावणारं होतं तथापि ती दोघंही तिचा आकांत तटस्थपणे पाहत होती काहीशा हताशपणे काही काळानं ती सावरली रडून रडून जणू ती थकून गेली होती व्यंकोबा सुटका होईपर्यंत हिची व्यवस्था लावायला हवी मग पुढे काय करायचं ते पाहू पुढं काय करायचं म्हणजे बाळंतपणानंतर तान्ह्या मुलाला घेऊन कुठं जाईल ती मग काय तिला वाड्यावर ठेवायचं म्हणतोस मी तिला भेटायला इथे आले हेच तर भास्कर बुवाला आवडलं नाही तिनं वाड्यात पाय टाकला तरी भास्कर बुवा सगळ्यांना फाडून खाईल तुला ठाऊक आहे ना त्याचा स्वभाव पण अक्का तिच्या पोटात तुमच्या कुळाचा वंश वाढतो ती तुमच्या कुळाचा भार वाहते आहे तिनं कुठं जायचं मग अक्कालाही सगळं कळत होतं पण त्या पलीकडे ती फार काही सांगू शकत नव्हती त्या दोघांचंही बोलणं अस्मा निर्विकारपणे थंडपणे ऐकत होती कुठल्या नात्यानं ती या वाड्यावर येऊन राहणार आहे तिचं आमचं कुठलं नातं त्यानं ना तर तिच्याशी लग्नही केलं नव्हतं आणि बिनलग्नानं परपुरुषासोबत राहणाऱ्या बाईच्या चारित्र्याचा कोण किती हवाला देऊ शकतं हे बघा का तिचं माझं कुठलंही नातं नाही तिच्या पोटातलं मूल माझ्या मुलाच आहे हे मी मानायला तयार नाही तिला आमच्या आयुष्यात आता कशा करता घ्यायचं माझ्या पोटच्या पोरानंच मला असं या वयात दुःख दिलं त्याच्यामुळं मला लोकनिंदेला सामोरं जावं लागलं त्याच्या वागण्यानं मी कीर्तन सोडलं भजन पूजन सोडलं एखाद्या दिवा भीतासारखा असा या वाड्यात दडून बसलोय माझ्या बायकोच्या पोटी कुठल्या च जन्म घेतला कुडास ठाऊ एरवी ब्राह्मण म्हणून माझ्या आचार धर्मात हा असा निवडुंग कसा उगवला असता ग माझ्या बीजधर्माचा कुठला अंश याच्यात होता त्यानं आपलं ब्राह्मणने असं लाथाडूनच टाकलं ना अक्कानं भास्कर बुवाजवळ अस्माचा विषय काढला तेव्हा भास्कर बुवानं आपल्या मनातली मळमळ अशी व्यक्त केली होती भास्कर बुवा पिळवटून बोलत होते आपल्याच कर्मधर्माला दोष देत होते का असं झालं म्हणून स्वतःशीच तिरस्कारानं बोलत होते वांस प्रश्नाची उत्तर शोधीत होती मध्यरात्र टळून गेली होती पण त्यांच्या डोळ्याला डोळ्या लागत नव्हता झोप येत नव्हती म्हणून केवळ तडफड चालली होती अक्का म्हणाली ती नाजूक दोन जीवांची पोर आहे बोटाकरता तिच्या दैवगतीनं तिला फडावर नाचायला लावलं म्हणून ती पापी ठरत नाही आपापल्या कर्मानुसार आपण पोटा पाण्याचा व्यवसाय करतोच ना अक्काचं बोलणं आठवून त्यांना हसायला आलं स्त्रीमन असंच हळव असतं कुणाच्याही साध्या दुःखानं तिचं मन द्रवतं कनवाळू होत यात सारासार विचार कुठे असतो चार वर्षाच्या पोराला मागे ठेवून सिंधू निघून गेली हातापायांच्या काड्या झालेलं तापानं फणफणलेलं ते पोर वाचतं की नाही म्हणून सगळे चिंतित झाले होते तेव्हा अक्का पुढे आली त्याची शुश्रूषा केली त्याला आपल्या मायेची ऊब दिली त्याच्या जीव ओतला त्याला मोठा केला कशाकरता जीव लावला आम्ही या दळभद्र्याला आमचंच जगणं असं पापानं बरबटवून टाकायला तो बेछूट बेताल वागायला लागला तेव्हा एकदा असा छदमीप्रणय मला म्हणाला होता बाबा धर्म पुण्याचरण तर पापाच्या पायावरच उभं असतं आपण कुठलं तरी पाप करतो आणि त्या पापाच्या परिमार्जनासाठी क्षालनासाठी पुण्याची कास धरतो असा बेताल वागायचा तेव्हाही एखाद्या धर्मज्ञासारखा बोलायचा देवधर्माविषयी निषेधाचा सूर लावायचा दगडांच्या मूर्तीरूप देवाला नावं ठेवायचा चार वर्षाच्या मुलाला पोरकं करून त्याच्या आईला त्याच्यापासून तोडणारा तुमचा देव कसला दयाघन कसला करुणेचा सागर आयुष्यभर ज्या माणसानं देव देव म्हणून ज्या देवाचं नामस्मरण केलं त्याच्या नावानं टाळ कुठला त्याला विधूर करणाऱ्या त्या देवाचे आणखी कुठले उपकार मानायचे त्यापेक्षा तुम्ही कोळशाची वखार चालवली असती तरी कीर्तनाच्या व्यवसायात जमवली त्यापेक्षा अधिक माया जमवली असती माझ्या कीर्तनात भक्तिभावानं भान हरपून मृदंग वाजवणारा पोरसवदा उद्धव असा एकाएकी बदलला होता तो ईश्वर भक्तीपेक्षा ताला सुरात रमणारा होता हेही खरंच पण मुळातला तो असा पिळदार नास्तिकही नव्हता हा नास्तिक्याचा पीळ त्याच्यात असा कुठून आला कुठल्या प्रसंगानं तो असा अंतर्बाह्य बदलला होता भिंतीवर डोकं आपटूनही या प्रश्नांची उत्तरं मिळणार नव्हती कारण या प्रश्नांच्या उत्तरांची मुळच कुठे शोधता येत नव्हती भास्कर बुवा पलंगावर उठून बसले झोप तर येतच नव्हती मग असं पलंगावर झोपेसाठी तळमळत पडून राहण्यात तरी काय अर्थ पलंगावरून उठून ते घरात आले अक्का आपल्या पलंगावर घोरत पडलेली होती मिणमिणत्या दिवा प्रकाशात त्यांनी अक्काकडे एक कटाक्ष टाकला आणि तिथून ते ओसलीत आले त्यांना पाहून अंगणात बांधलेली गाय ओळखीच्या स्वरात हंबरली तिचा हंबरणं तिथल्या निरव शांततेला एक हादरा देऊन गेलं या दळभलाही नेमकं ने या क्षणी हंबरायचं होतं पायात चपला चढवून भास्कर बुवा वाड्याच्या दाराजवळ आले दाराचा अडसर हळूच बाजूला सारून ते बाहेर आले आणि समोरच्या वाटेनं चालायला लागले या अशा अपरात्री कुठे जायचं चा। हा अजगारासारखा सुस्त पडलेला रस्ता कुठे जातो शेवटी आठवलं हा रस्ता नदीच्या डोहाच्या पोटातच जातो ना व्यंकोबा निर्माल्य शिरवायला याच रस्त्यानं निधीवर जातो ना रस्त्यावरच्या दिव्यांच्या क्षीण रोगट पिवळ्या प्रकाशात भास्कर चालू लागले त्यांच्या पावलांच्या प्रतिध्वनीपलीकडे सगळं निशब्द होत अक्का सांगत होती अस्माला व्यंकोबाने आश्रय दिला म्हणून व्यंकोबा सडाफटी अविवाहित अस्मांना त्याच्याकडेच आश्रय घ्यावा व्यंकोबा फार तर पन्नाशीचाही नाही म्हणजे तरुणच कुठल्या क्षणी कुठल्या भावनांचा उद्रेक होईल हे कसं सांगता येईल माणूस शेवटी खलनशीलच ना असा माणूस घसरला तर कोण त्याला सांभाळू शकत धगधगणाऱ्या आगेनं पोळण्यापलीकडे आणखी कुठला अनुभव येणार मानेखाली आलेला घाम त्यांनी उजव्या हाताच्या तळव्यानं पुसून काढला आणि आवंढा गिळला कुठली अभद्र शंका मनावर अशी विष्ठेसारखी चिकटून बसली तीस पस्तीस वर्षांपासून आपण व्यंकोबाला पाहतोय तो गरीब असेल साधा असेल पण त्याच्याकडून असा अनाचार घडल्याचं कधी ऐकलं नाही त्यानं कुणा स्त्रीकडे अशा अर्थानं पाहिलं नाही आपल्या शरीरात उसळणाऱ्या भावनांचं दमन करण्याची त्याला कधी गरजही भासली नसावी मग माझ्याच मनात या शंकेनं का असं घृणीत रूप घ्यावं इतकी वर्ष विठ्ठलाच्या सहवासात राहून भजन कीर्तनात काळ घालवून शेवटी मनाचं हे क्षुद्रपण हे मालिन्य कधीच झटकून टाकता आलं नाही भास्कर बुवांना स्वतःशीच घृणा आली नकळत त्यांचे पाय देवळाकडे वळले देवळाच्या परिसरात येऊन ते क्षणभर थबकले देवळाकडे देवळाच्या कळसाकडे घुमटाकडे पाहू लागले आकाशाच्या मंडपाला तो घुमट जणू धडका देतो आहे असा भास त्यांना क्षणभर झाला सुळक्यासारखा भासणारा कळस आकाशाच्या पोटात घुसतो आहे असं वाटू लागलं देवळाचं दार बंद होत देवळाला वळसा घालून व्यंकोबाच्या घराकडे जाता येत होतं देवळालगतच्या दोन पाख्यांच्या खुराड्यात व्यंकोबानं आपलं आयुष्य काढलं होतं पंचकमिटीनं पुजाऱ्याच्या कायम निवासासाठी ती जागा तात्पुरती तयार करून दिली होती चार पावलं टाकून भास्कर बुवा व्यंकोबाच्या खुराड्याजवळ आली तिथल्या विजेच्या दिव्याच्या क्षीण प्रकाशात क्षणभर उभे राहिले आपण कशाकरता आलो आहोत इथं नेमकं इथं येण्याचं ने प्रयोजन तरी काय कुणाला भेटायला आलो अस्माला तिचे तर आपल्याला तोंडही पाहायचं नव्हतं मग अशा अपरात्री व्यंकोबाला भेटायचं तरी, व्यंको तरी कारण काय त्याला तर दिवसाविजेडही भेटता आलं असतं क्षणभर त्यांनी व्यंकोबाच्या खुराड्याचा अंदाज घेतला कान एकवटून तिथं निशब्द शांततेपलीकडे काहीही नव्हतं भास्कर बुव आता स्वतःचं अस्तित्व एखाद्या जडावलेल्या पापासारखं भासू लागलं काही क्षण ते तिथं तसे त्याच विचारात उभे होते आता इथं असं आणखी किती वेळ थांबायचं लघुशंकेसाठी दार उघडून व्यंकोबा बाहेर आला आणि आपल्याला इथं असं त्यानं भूतासारखं उभं असलेलं पाहिलं तर त्याला काय वाटेल इथं आपल्या येण्याचं कुठलंच युक्तिक कारण द्यायचं एक दोन क्षण थांबून त्यांनी व्यंकोबाच्या दारावरील कडी हलकेच वाजवली आतून कुठला प्रतिसाद नाही म्हणून तीच कडी आता थोडीशी जोरानं वाजवली कोण आहे काहीशा त्रासिक सुरात व्यंकोबानं आतूनच विचारलं उभ्या जागेवरून त्याला उत्तर द्यायचं त्यांनी टाळलं काही न बोलता दारावर हात ठेवून तसेच उभे राहिले आतून दार उघडत व्यंकोबानं विचारलं कोण आहे आणि तो डोळे चोळत भास्कर बुवांकडे आश्चर्याने विस्मयाने पाहू लागला बुवा, तुम्ही आणि या अशा वेळी व्यंकोबानं विचारलं अरे व्यंकोबा हळू बोल ती हडळ उठेल दपत्या आवाजात ते म्हणाले म्हणजे अस्मा तुमची सून अरे दळभद्र्या माझी सून म्हणून तिचा परत उच्चार करू नकोस कुठे आहे ती गेली का इथून देवळात झोपलेली आहे उठवू तिला तुम्हाला भेटायची फार इच्छा आहे तिची परवा ती म्हणाली मला उद्धवच्या अब्बांना आहे म्हणून त्यांच्या पायांवर डोकं ठेवून आशीर्वाद घ्यायचे आहे म्हणाली उद्धवचा अब्बा दाताखाली वाळू यावी तशी भावना का मला भेटायचंय तिला कशासाठी माझे आशीर्वाद कशासाठी माझा उरला सुरला वंशही असा मातीमोल करण्यासाठी बुवा उठवू तिला सांगू तिला तुम्ही आलात म्हणून क्षणभर विचार करून बुवा निर्णायक स्वरात म्हणाले नको अशा भेटीला आणि अशा आशीर्वादाला काही अर्थ नसतो मग अशा अपरात्री इथं येण्याचं कारण व्यंकोबा अस्वस्थ वाटत होतं रे झोप येत नव्हती कुठं जावं तेच सुचत नव्हतं बाहेर पडलो तर नकळत पावलं इकडेच वळली म्हटलं तुलाच त्रास द्यावा भास्कर बुवांच्या बोलण्यात काहीसा दुखरा भाव होता छे छे बुवा त्रास कसला तो तुमच्या येण्याचा तुमचं हे असं अपरात्री इथं येणं मला काय नवीन आहे कीर्तनाच्या भजनाच्या निमित्तानं तर तुम्ही इथं रात्रीच्या रात्री घालवलेल्या आहेत ना पाणी देऊ प्यायला नको उजाडल्यावर वाड्यावर ये जरा बोलू हो येतो तर भास्कर बुआ तिथल्या अंधारातून बाहेर पडले आणि झपाझप पावलं टाकीत चालू लागले कुठं जायचं होतं आपल्याला कुणाशी बोलायचं होतं मागे पुढे हलणाऱ्या सावलीसारखे फक्त प्रश्न मुळापासून लोमकळणारे उमटणारा पदरव आणि बुवचं अस्तित्व या पलीकडे रस्ता ही केवळ भणंग बुवा अस्मा सांगत होती दिवस भरायला आलेत म्हणून ती कधीही बाळंत होऊ शकते व्यंकोबाने सांगितलं मग हो म्हणाव कुणी अडवलं तिला नाहीतरी कुत्री मांजरीही बाळंत होतातच ना तीव्र शब्दात भास्कर बुवा फुतकारले त्यावर व्यंकोबा निरुत्तर झाला भास्कर बुवाकडे पाहत अक्का म्हणाली बुवा इतक्या खालच्या पातळीवर येऊन बोलू नकोस शेवटी तिच्या उदरात तुझाच वंश तर वाढतो आहे माझा विश्वास नाही त्यावर या अशा बायांविषयी कुणी सांगा ब गं अक्का कुणी त्यांच्या दानतीविषयी खात्री द्यावी एखाद्या पुरुषाचं पापही माझ्या वंशावर शेण गोळ्यासारखं थापायला आली असेल ती माझा मुलगा मेला आणि तिचा आमचा संबंध संपला बुवा पोटातल्या गर्भावर हात ठेवून जेव्हा एखादी बाई काही सांगते बोलते तेव्हा ती कितीही वाईट असू दे पण ती खोट बोलणार नाही ती आपल्या पापावर अशा अवस्थेत कधी पांघरून घालणार नाही अरे बाबा बाईच्या बोलण्यातला खऱ्या खोट्याचा वास दुसऱ्या बाईला तात्काळ येतो तिच्या पुण्याची झळाळीही जाणवते आणि पापाची काजळीही भास्कर भोआ बो अक्काचं बोलणं निर्विकारपणे ऐकत होते काहीशा दगडी मुद्रेनं त्यांचा करारी स्वभाव हट्टीपणा तापटपणा व्यंकोबाला आणि अक्काला ठाऊक होता त्याचं हे दगडी मुद्रेनं बसून राहणं म्हणजे हट्टीपणाची परिसीमा असते हेही त्या त्यांना परिचयाचं होतं काही क्षण तसेच निर्विकार गेले मग निर्णायक स्वरात बोलावं तसं अक्कानं सांगून टाकलं बुवा मी ठरवलंय त्या पोरीचं बाळणपण करायचं म्हणून नाहीतरी या गावात तिचं जवळचं असं कोण आहे अरे आपण तर कुत्र्या मांजरांचंही करतोच ना वेळ प्रसंगी तुझ्या एकनाथानं वाळवंटात तडफडणाऱ्या गाढवाच्या तोंडात कावड रिकामी केली होती ना माणसा माणसातला पीळ फार तर मरेपर्यंत टिकतो रे मेल्यानंतर काय मातीच होते ना मग तरी सुद्धा कशाला एवढा पीळ रे का म्हणू अक्काचं बोलणं बुवांच्या अहंकारावर हट्टीपणावर चरे उमटवणार होत ते फक्त ऐकत होते थंडपणे बुवा तिचं बाळणपण करायला मी तिला इथं वाड्यावर आणायचं ठरवलंय आणि तू तिला वाड्याच्या दारातून आत घेतलं नाहीस तर मी व्यंकोबाच्या मदतीनं देवळाच्या पडवीत तिचं बाळणपण करेन भास्कर बुवा ते ऐकून सुन्न झाले हतबुद्धपणे पुटपुटले विठ्ठल विठ्ठल डोक्यावर दुपार जणू एकवटली होती अख्ख ऊन असं माथ्यावर थापल्यासारखं झालं होतं सकाळी अक्कानं बाळणपणासाठी म्हणून अस्माला वाड्यात आणलं आणि भास्कर बुवा वाड्यातून बाहेर पडले नको होतं त्यांना तिचं अस्तित्व तिथं आणि ती तर दुहिऱ्या अस्तित्वानं तिथं आली होती चार ठिकाणी निरुद्देश भटकून भटकून शेवटी बुवा देवळाजवळच आले होते माणूस आपल्या भूतकाळापासून भावविश्वापासून पळून पळून पड़ुन, पळणार पड़ुन, तरी कुठे जमिनीत खोलवर पसरलेली मुळं खणून असे तोडता येतात कापून तुकडे करून फेकून देता येतात वाड्याच्या दारातून ती आत आली स्वतःचा भार सांभाळ अक्काच्या आणि व्यंकोबाच्या आधारानं तीन वाड्यात प्रवेश करताना खांद्यावरच्या ओढणीनं आपलं तोंड झाकून घेतलं होतं ती कोण आहे कशी आहे हे पाहण्याची सुप्त इच्छा नकळत त्या क्षणी उसळी माधून वर आली डोळ्यात संताप एकवटून मी तिच्याकडे एक कटाक्ष टाकला पण तिच्या उघड्या गोऱ्या हातापासून काही दिसलं नाही माझ्या डोळ्यातला संताप तिला जाणवला असेल की बेदरकारपणे मला तुडवीत ती माझ्या वाड्यात घुसली एखाद्या वावटळीसारखी ती मलाच या वाडीतून पाचोळ्यासारखं उडवून लावी तिथलं माझंच अस्तित्व पोतेऱ्यांनी पुसून नाहीसं करेल गावोगाव कीर्तन करून त्या मिळकतीतून मी वाडा शेत उभं केलं आणि ही आपल्या उदरातल्या अस्तित्वाच्या साह्यानं मला तिथून घालवून देशोधडीला लावेल भास्कर बुवांच्या मनात तिच्याविषयी राग संताप पुन्हा उफाळून वर आला अस्थैर्याच्या जाणीवेनं त्यांच्यातल्या पिळाचा भुगा झाला अचानक त्यांच्या कानावर मृदंगाचा ध्वनी येऊन आढळला देवळात कोणीतरी मृदंग वाजवू लागला होता भर दुपारी कोणसा देवळात मृदुंग वाजवायला आलाय कधी कधी दुपारी उद्धवही असाच इथं येऊन मृदुंग वाजवीत बसायचा जीव तोडून मृदुंग वाजवायचा शरीरातली रग जणू मृदुंग बडवून बाहेर काढायचा मृदुग वाजून झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा थकवा क्लांतपणा जाणवायचा गात्रांचा शिणवटा अधिक गोचर व्हायचा हा शिणवटा संभोगानंतरच्या थकव्यासारखा जाणवायचा सुप्त जाणिवेचा फुटकार आतून उसळी मारून वर आला त्यानं संपूर्ण तळ झलवून सोडला लाटांचं थैमान डोक्यात उठलं उद्धवाचा जन्म झाला आणि बायकोला आजारपणानं घेरलं दिवसेंदिवस ती खंगत गेली त्या दिवसात तिची सेवा करण्यापलीकडे दुसरं काहीच करता आलं नाही शरीर आतून तापत होत आणि हळूहळू थंड होत होत तिच्यावर बलात्कार करणं नको वाटायचं आणि एक दिवस ती हे जग सोडून गेली माझ्या तिशीत विठ्ठल विठ्ठल भास्कर नको नको असला अनाचार करू नकोस रे हे पाप करू नकोस कुठं तोंड दाखवेन मी माझ्यावर दया कर अक्का देहाची आग पोळून काढते ग देहधर्म कुणाला सुटले आपले हे संबंध या चार भिंतीतच राहतील शपतेवर सांगतो मरेपर्यंत तुला अंतर देणार नाही वारुळातून फणा काढणाऱ्या सापासारखी ती आठवण आत डंख मारत चुकली तिच्या विखारानं सगळ्या जाणीवा हिरव्या निळ्या होऊन पडल्या घडलं ते पाप होत अनाचार होता बलात्कार होता सगळ्यापेक्षा ती देह धर्माची निकड होती एका घरात राहणाऱ्या दोन शरीरा संबंधातलं ते रखरकी ठणकत वास्तव होत अक्कानंही जीवाच्या आकांतानं विरोध केला नाही सुरुवातीला तिला लोकनिंदेची भीती वाटली या प्रकारची गावभर चर्चा होईल आणि आपण पुन्हा इथूनच मुळासकट फेकले जाऊ म्हणून ती अस्वस्थ होती पण असं काही घडलं नाही चार भिंतीआडचे संबंध त्या अंधाऱ्या खोलीतच फुलं वाढत राहिले आणि समाजही रूढ नात्यानंच आमच्याकडे पाहत राहिला द्रुतलय मृदुंग वाजत होता टप्प्यावर टप्पे घेत त्या दिव्याच्या धुसर प्रकाशात आमचे विवस्त्र देह उधाणून आलेले असताना एकदम कशाची तरी चाहूलकानी आली चपळाईनं बाजूला होऊन मी अक्काच्या अंगावर वस्त्र टाकलं आणि तशाच अवस्थेत चाहुलीचा वेध घेऊ लागलो खिडकीच्या किलकिल्या फटीतून दोन डोळे माझ्यावर रोखले होते दोन पावलं पुढं टाकताच कुणाचा तरी धावत जाण्याचा आवाज कानी आला उद्धव होता तो स्पष्टपणे काहीच दिसलं नाही पण शंका त्याचीच आली कारण त्यानंतरच त्याचं वागणं हळूहळू बदलत गेलं त्या वागण्यात उद्धटपणा आला बेछूट पण आला सोळा वर्षांचा मुलगा असा अचानक देवधर्माविषयी सदाचार चारित्र्यासंबंधी स्वतःच्या पित्यासंबंधी छद्मीपणे थुंकल्यासारखा बोलू लागतो कीर्तन भजनात मृदुंग वाजवणं बंद करतो का कशामुळं या कारणांच्या लक्तरांमधूनच ही संगती लावता येईल आपण सगळेच आपापल्या कृतीवृत्तीचे जायबंदी जीव ठरतो ना माणसाचं लौकिक कर्तृत्व आणि त्याचं दैहिक सामान्यपण या दोन टोकांमध्ये आपण का अडकून पडतो का त्यातून नको ते उदात्त आदर्श शोधू पाहतो लयबद्धपणे धावणाऱ्या घोड्यांच्या टापांसारखा मृदुंगाचा आवाज घुमत होता कोण मृदुंग वाजवतो आहे न राहून भास्कर बुवा देवळाच्या सभामंडपात आले सभामंडपाच्या एका खांबाला टेकून गणेश डोळे मिटवून मृदुंग वाजवण्यात दंग होता ही साप बेभानपणे त्याचं मृदुंग वाजवणं हेही कुठल्या तरी उद्दीपित भावनांचा दमनार्थ आहे गणेश त्यांच्या आवाजानं गणेश भानावर आला उपर्णानं आपल्या मानेवरील कपाळावरील घाम पुसत हसत तो म्हणाला बुवा तुम्ही अरे असा तुटून पडल्यासारखा मृदुंग काय वाजवतोस काहीच नाही हो सहजच देवळात आलोच तर काय करायचं म्हटलं म्हणून बसलो आपला मृदुंग वाजवत नेहमी येतोस इथे असा दुपारी छे, छे कधीतरी कितीतरी दिवसानंतर आज आलोय आज हा असा दुपारी देवळात आला याला ठाऊक आहे अस्मा इथं आली आहे म्हणून हा तिलाच तर भेटायला ना नाही ना आला तिची याची काही ओळख परिचय होता हाही तिच्या बारीत जाऊन ढोलकी वाजवायचा अस्मा इथं आलीये हे गावभर झालंच जो तो तिला बघायला इथं आला होता म्हणे भास्कर बुवच्या अब्रूची लक्तर तिच्या निमित्तानं पुन्हा दुसऱ्यांदा गावानं पाहिली तर बुवा उभे का बसा ना पुढ्यातला मृदुंग बाजूला सारत तो म्हणाला नको निघतो आणि निग्रहानं ते तिथूनच माघारी वळले भास्कर बुवा देवळापासून आठ दहा पावलं दूर जातात न जातात तोच मागून आवाज आला बुवा त्यांनी मागं वळून पाहिलं व्यंकोबा घाईघाईनं धापा टाकत त्यांच्याकडेच येत होता चालताना जणू त्याला धाप लागली होती त्यांच्यापासून चार पावलं अंतरावर उभा राहून व्यंकोबा त्यांना सांगू लागला बुवा आसमा बाळंत झाली बुवा थंड दगडी मुद्रा निशब्द बुवा मेलेलं मूल जन्मलं त्याच्या गळ्याभोवती नाळ घट्टपणे आवळली होती फास लागावा तशी काय झालं ठाऊक नाही पण मूल जन्मतःच हिरवं निळं पडलं होतं श्वास गुद्मरला असावा त्याचा विठ्ठल विठ्ठल प्रतिक्रिया थंडच व्यंकोबा पुढं म्हणाला सुईण सांगत होती अस्माच्याच जीवाला धोका होता म्हणून मूल गर्भातच मरून पडलेलं असावं जन्मानंतर रडलंच नाही मासाचा निर्जीव गोळाच होता तो ती चांडाळीन मरून पडली असती तर काय फरक पडला असता कोण तिच्यासाठी अश्रू ढाळणार होत मूल जन्मलं असतं तर त्याला एखाद्या वेळी वाढवलंही असतं वंशाचा दिवा म्हणून शक्तीच्या मृत्यूनंतर पराशराला वशिष्ठ मुनींनी वाढवला होताच ना वंशवर्धनाची आणि वंश सातत्याची व सर्वसामान्य माणसाची ही आसक्ती एवढी ओलीचिंब का असते बुवा तुम्हाला हक्कानं बोलवलंय मेलेलं मूल पाहून अस्मा भांबावून गेलीये भ्रमिष्ठासारखी वागती आहे ती मग मी तिथे येऊन काय करू माझ्या येण्यामुळे ते मूल जिवंत होईल एक रखरखीत ओरडा टणक प्रश्न तसं नव्हे पण बुआ तुमच्याकडे दोघी बायाच त्यातही अस्मा दुःखानं भ्रमिष्ट झालेली एकटी अक्का काय करणार अक्काला फक्त तुमचाच आधार ना माझ्या आधारानच तर जगती आहे ती पण व्यंकोबाच्या बोलण्यात छद्मीपणाचा तर भाव नाही आमच्या संबंधाची पुणकुण तर याला लागली नाही खर तर हाच तसा आमचा जवळचा चल भास्कर व्यंकोबासोबत आपल्या वाड्याकडे चालू लागले थंडपणे हिरवा निळा पडलेला उंजळभर मासाचा मृतदेह पुरता आकारही न आल्यासारखा केवळ हात पाय आणि मुठभर डोक्याची कवटी शेवटी मलाच माझ्या हातांनी त्याला पुरावं लागलो कोण तो माझा खरंच तो माझा वंशज कि वंशजाच्या नावावर आलेला उपरा गोळा त्याला मी हातावर उचलला आणि अस्मान हृदय द्रावक हंबरडा फोडला तिचा तो हंबरडा ऐकून तिथल्या सगळ्यांचीच मन हे लाभली आसवाननी डोळे डबडबले विठ्ठल विठ्ठल माणूस जाण्यासाठीच तर येतो त्याचं इथलं येणं हेच नैमित्तिक असतं ब्रह्म सत्य जगत मिथ्या या क्षणभंगूर खेळासाठीच तर माणूस येतो सोन्याचा पिंजरा सोडून त्यातला रावा निघून गेला तर त्यात नवल काय पिंजऱ्यात आपण कोणाला बांधून ठेवू शकतो अशी बंधनं कुठे पक्की असतात आत्म्याने परमात्म्याच्या रूपात विलीन होणं हेच अंतिम सत्य ही अद्वैताची ओढ हीच तर जगण्याची इतिकर्तव्यता उद्धव त्याच वाटेनं गेला अस्माचं मूलही त्याच वाटेनं गेलं मी काय किंवा काय आमची ही वाट तीच ना त्याच वाटेचे सहप्रवासी भास्कर दीर्घ निश्वास टाकला त्या निश्वासातून हतबुद्धता विफलताच जाणवली झोपाळ्यावर बसून ते विचार करीत होते स्वतःच्या मनाचं समाधान करीत होते इतक्या वर्षाच्या भक्तिमार्गाशी सोबत याही वेळी त्यांना आधारभूत वाटत होती आता अस्माचं काय ती इथंच राहणार या घरात या वाड्यात कुठल्या नात्यानं बधिरलेला अवयव जागृतावस्थेत येताच वेदनेने ठसठसून उठावा तसा या प्रश्नांनी त्यांना डंख मारायला सुरुवात केली काय वाढून ठेवलंय माझ्या नशिबात माझ्या आयुष्याची इब्रतीची अशी किती लक्कर पुन्हा हा विठ्ठल उघड्यावर भिरकावणार आहे विठ्ठला काळ्या तुला मी तुकारामासारखा तर शिव्या घालू शकत नाही तुकारामाचा अधिकार मोठा होता पण मला यातून निष्कलंक ठेव रे बाबा आतून क्लांतपणाची एक कळ उठली ती मस्तकात जाऊन भिनली लुप्त होणाऱ्या विजेसारखी भास्करा अक्काच्या आवाजाने भास्कर बुवा भानावर बड़ आली तिच्याकडे पाहू लागली ती पोरगी तापानं फणफणलीय तिचं सर्वांक तापानं थरथरत आहे असंबंधपणे बडबडते आहे रे ती तिला इथंच आजारी पडायचं होतं कशाला आली ती या गावात या घरात आपला संताप व्यक्त करीत भास्कर बुवा जणू कडाडले त्यावर कडवटपणे हसत अक्का म्हणाली तुझ्या पोराच्या मरणाची वार्ता घेऊन आली होती एर ती एरवी तिला इथे यायचं तसं कुठलंच कारण नव्हतं तुझ्या पोराचं पाप नऊ महिने वागवलं तिनं वणवण भटकली त्याच्या मृत्यूनंतर ती आलीच नसती तर तुला कसं कळलं असतं तुझा मुलगा मेला की जिवंत आहे ते इथं येण्याची अक्षम्य चूक केली तिनं तिनं चूक केली असेल तर तिच्या चुकीचं मोठं प्रायश्चित्तही तिला इथंच मिळालं ना अरे आपल्या जगण्याचा दुहेरी आधारच हरवून बसली ना रे ती अक्काचं बोलणं भास्कर बुवांना अवाक करून गेलं अक्काच्या बोलण्यात तिच्याविषयीचा कळवळा होता तिच्याविषयीचा हा कळवळा अक्काच्या मनात का म्हणून ती केवळ स्त्री आहे म्हणून भास्करा उठ अरे ती पोरं अंथरुणात नाही गदा गदा हलवून अक्कानं भास्कर बुव जाग केलं दचकून जागे होत डोळे चोळत त्या अक्काला विचार लागले म्हणजे गेली कुठं ती कुणास ठाऊक तेच तर कळायला ना मार्ग नाही शोध घे बाबा तिचा भर तापा ती अशी कुठे निघून गेली काही समजत नाही भास्कर बुवा उठले आणि पायात चपला घालून वाड्या बाहेर पडली मध्यरात्र उलटून गेली असावी सर्वत्र ढिम्म शांतता कुठं गेली ही अवदसा माझ्या पाचवीलाच पुजली की काय मनातली चीड संताप उद्वेग प्रत्येक गणिक बाहेर पडत होता या गावात तिच्या परिचयाचा फक्त व्यंकोबाज त्यालाच भेटायला गेली असेल ती की त्यासोबत मागितली असेल तिनं तालुक्याच्या बसस्टँडपर्यंत गेली असेल ती तर जाऊ दे एकदाची अक्कावर तर तिच्या दुःखाचीच मोहिनी पडली दुःख कोणाला नसतं आपापल्या आप दुःखाचं ओझं घेऊन प्रत्येकानं आपापल्या आप गतीनं चालायचं असतं धावायचं असतं आम्ही नाही का गुदमरून जाईपर्यंत आमच्या दुःखाचं ओझं वाहून नेलं त्यांची पावलं देवळाच्या वाटेनं वळली किती वर्षानंतर बुवांना देवाचं स्मरण झालं होतं काळ्या टणक कातळातून पाण्याची चिळकांडी उडावी तसं देवळाला वळसा घालून बुवा व्यंकुबाच्या खुराड्याजवळ आले व्यंकोबा आज झोपला होता भास्कर बुवांनी त्याला आवाज दिला तसा ओ देत तो उठला आणि उघड्या अंगानेच दार उघडून बाहेर आला बुवा अशा अपरात्री काय झालं अरे ती चांडाळी न सांगता निघून गेली ना कोण अस्मा होय तीच कुठे गेली कुणास ठाऊ आम्ही झोपेतच होतो अक्काला जाग आली म्हणून कळलं तापानं फणफंडी आहे म्हणे ती व्यंकोबा क्षणभर विचार करून म्हणाला ती देवळात आहे का तर बघूया काही न बोलता भास्कर बुवा त्यांच्या पाठोपाठ देवळात आले पाहतात तर देवळाचं दार सताड सभा सभामंडपात दोघांनीही दृष्टी टाकली कुठल्या खांबाच्या आधाराने ती बसलेली आहे की काय म्हणून शोध घेता घेता व्यंकोबानं गाभाऱ्यात दृष्टी टाकली आणि एखादा आकरीत घडावं तसा तो आणि बुवा पाहतच राहिले समयीच्या क्षीण प्रकाशात विठ्ठलाच्या पायांना घट्ट मिठी मारून अस्मा निश्चिष्ट पडली होती व्यंकोबानं बल्ब लावला त्या प्रकाशानं गाभारा उजळला काही अशी इथे बसली की विठ्ठलाच्या पायांजवळ जीव गेला तिचा पण विठ्ठलाच्या पायांजवळ जीव जाण्या एवढी ही भाग्यवान कुठली व्यंकोबा गाभाऱ्यात आला त्याच्या पाठोपाठ बुवाही व्यंकोबानं तिला आवाज दिला अस्मा कुठलाही प्रतिसाद नाही तशीच निश्चेष्टपणे ती पडून होती तिच्या खांद्याला धरून व्यंकोबानं तिला हलवलं अस्मा अस्मा ती क्षीण अशी कणली बुवा ही तर तापानं फणफणली ग्लानीत आहे विठ्ठलाच्या पायाशी काय करीत होती रे ही बुवा विठ्ठलालाच शरण ज्याचं जगात कुणी जिवंत माणूस नसत त्याचा आधार हा असा दगडाचा देवच ठरतो ना या अशा ग्लानीतही तिला दगडाचा देव आठवला बुवा खरंच निष्पाप पोर आहे होही ती नाचणारी होती यावर जाऊ नका ती निष्कलंक नसेलही कदाचित पण निष्पाप मात्र नक्कीच आहे पदरात घ्या तिला आधार द्या व्यंकोबाचं बोलणं भास्कर गुवा थंडपणे ऐकत होते मग शांतपणे म्हणाले व्यंकोबा तिला घरी घेऊन चल काही न बोलता व्यंकोबाने तिला उचलून आपल्या खांद्यावर टाकली आणि तिथून झप झप पावलं टाकत तो भास्कर बुवांच्या वाड्याकडे चालू लागला त्याच्या पाठोपाठ भास्कर बुवा आपल्या प्राक्तनाशी बांधून फरफटत जावं तसे ते दोघेही आसमाला घेऊन वाड्यावर पोचले तेव्हा अक्का त्यांचीच वाट पाहत उभी होती व्यंकोबाने अस्माला तिच्या अंथरुणावर टाकलं तशी ती क्षीणशी कणली वेदनेनं कणावं तशी व्यंकोबा घामाघूम झाला होता त्यानं धोत्राच्या सोग्यानं आपल्या मानेवरचा खांद्यावरचा घाम पुसून काढला हाश हुश करीत दम घेतला आता हिचं काय करायचं अशा विचारांना तिघेही तिच्याकडे पाहत होते काही क्षणानंतर भास्कर बुवा निर्णायक स्वरात म्हणाले अक्का या पोरीला सांभाळ आपण सांभाळू हिला या तापातून जगायला हवी ही जगली तर हिला अंतर द्यायचं नाही आपल्या घरचंच एक माणूस म्हणून राहील ती इथे आणि या तापात दगावली तर आणखी एका जीवाचं क्रियाकर्म करू विठ्ठल विठ्ठल धन्यवाद